महाराष्ट्राच्या गतिमान सरकारकडून माथेरान नगरपालिकेस पूर्ण वेळ मुख्याधिकारी देण्याबाबतची अनास्था। माथेरानची जनता पर्यटक हवालदिल। माथेरान गिरिसान नगरपालिकेमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून मुख्याधिकारी तथा प्रशासक पद रिक्त आहे। अंदाजे 200 ते 250 कोटी रुपये निधी नगरपालिकेस उपलब्ध होत असताना माथेरान तथा प्रशासक नगरपालिकेत पूर्ण वेळ मुख्याधिकारी शासन उपलब्ध करू शकत नाही का? ही शासनास शर्मेची बाब आहे। तसेच माथेरान नगरपालिकेत कार्यरत असलेले लेखापाल अभियंता यांची सुद्धा बदली झाली आहे, त्यामुळे नगरपालिका ओस पडली आहे। ब्रिटिश कालीन स्थापन झालेली माथेरान नगरपालिका महाराष्ट्राच्या गतिमान सरकारमुळे ओस पडली आहे असे म्हणण्यास हरकत नाही। माथेरान तथा प्रशासक नगरपालिकेची जनतेला मूलभूत गरजा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असते, पण सध्याचे महाराष्ट्राचे गतिमान सरकार माथेरानमधील जनतेसाठी अपयशी ठरलेले आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माथेरानमधील समाजसेवक व शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक राकेश कोकळे यांनी आज दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी लाक्षणिक उपोषण केलं होतं। सदर उपोषण माथेरानचे स्थानिक माजी नगराध्यक्ष व अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले अजय सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या उपोषणास पाठिंबा दर्शविलेला होता। पाहूया तर हे महाराष्ट्राचे गतिमान सरकार कोणत्या गतीने माथेरान नगरपालिकेला मुख्याधिकारी तथा प्रशासक देतात। काय नाव आपलं? मोठं नाव आवाज मोठं। राकेश विलास कोकळे। काय विषय आपला? माथेरान मध्ये गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मुख्याधिकारी नाहीये, तहसीलदार पदी खाली झालेले आहे। मुख्याधिकारी नसल्यामुळे गावाची समस्या मांडायला आणि समस्या ऐकायला तिथं कोण राहिलेलंच नाही। 7 ते 8 महिने झाले या गावामध्ये मुख्याधिकारी नाही आहे, मुख्याधिकारी नाही। गावाचा विषय खूप गंभीर झालेला आहे। रस्ते खराब झालेले आहेत, कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे आणि नागरिकांना समस्या मांडायला तिथं मुख्याधिकारी नसल्याने आमच्याही गावकऱ्यांची पूर्णपणे हे झालेलं आहे। आम्ही शासनाला विनंती केली होती की आम्हाला लवकरात लवकर मुख्याधिकारी द्यावा, आमच्या हक्काचा मुख्याधिकारी द्यावा, हीच आमची शासनाला विनंती आहे। त्यासाठी आपण पालकमंत्री असतो, जिल्हाधिकारी असतो, स्थानिक आमदार आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत साहेब आहेत, त्या सगळ्यांना अर्ज दिले आहेत की आमच्या गावाने असं केलंय काय की 7 ते 8 महिने। साधारणतः ही नगरपालिका स्थापून किती वर्ष झाली असतील? नगरपालिका स्थापून आता 150 ते 150 वर्ष जुनी नगरपालिका आहे आणि ही पहिलीच वेळ आहे मुख्याधिकारी तुम्हाला न असल्याची का? असे अनेक वेळा झालेला आहे। ही पहिली वेळ आहे की मुख्याधिकारी नसल्याचं एक केला तरी एका महिन्याभरात दुसरा येतो, पण आज 8-9 महिने झाले गावामध्ये मुख्याधिकारी। साधारणतः बजेट किती कोटी रुपयाचं आहे तुमचं? बजेट 3.5 ते 4 कोटी रुपयाचं आहे साहेब, है ना? आणि ना शासनाचे फंड वगैरे सगळं? अच्छा, म्हणजे 300 कोटी घरामधली नगरपालिका आहे। आणि इथे तुमच्याकडे इंजिनियर वगैरे आहेत का? आयुक्त आपलं का अभियंता वगैरे कोण आहेत का? ते सुद्धा गेले साहेब। अच्छा, आणि अकाउंटंट कोणच नाही। अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की नगरपालिका आता वाऱ्यावर सुटलेली आहे? नगरपालिका वाऱ्यावर सुटल्या, नगरपालिकेला काही दिवसात टाळा लागायची अशीच बात। म्हणजे तुम्ही आता टाळा लावण्याच्या मनस्थितीमध्ये आहात नगरपालिकेला? नगरपालिकाच नगरपालिकेला टाळा लावायची। अच्छा अच्छा, नगरपालिकेला टाळा लावायचा। किती कर्मचारी असतील अंदाजे? आता तर 2 का 3 असतील। 2 का 3 असतील। मग तुमचं असं म्हणणं आहे की 150 वर्ष जुनी नगरपालिका असताना, 300 कोटी बजेट असताना, साधारण 17 वॉर्ड असताना या नगरपालिकेला गेल्या 8-10 महिन्यापासून मुख्याधिकारी नाही आहेत आणि आता मधल्या काळामध्ये इथूनच्या ह्यांचं पण बदली झालेली आहे। तहसीलदार साहेबांनी पण चार्ज सोडलेला आहे, आणखीन त्या आपलं आयुक्त आपलं अभियंता आणखीन इंजिनियर पण नाही आहेत, अकाउंटंट नाही आहे, नगरपालिकेचे वाऱ्यावर सुटलेले आणि टाळा लावण्याचे गत्यंतर नाही आहे आणि जनता हवादिल झालेली आहे। जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि पर्यटन स्थळावर गिरिस्तान नगरपालिका आहे नाही, आणि पर्यटन क्षेत्राला भरपूर वाव शासन देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। या संदर्भात आमदार मोद्यांचं काय मत आहे? इथूनचे आमदार कोण आहेत? महेंद्र थोरात साहेब आहेत ना? कोणत्या पक्षाचे आहेत ते? शिवसेना। अच्छा, शिंदेगट का ठाकरे गट? शिंदेगट। मग त्यांचं काय, त्यांनी काय भेट बीट दिली की त्यांच्या निवेदन काय दिले की तुम्ही? त्या गोष्टीला किती महिने झाले? 1.5 ते 2 महिने झाले। आता तुमचं पुढचं पाऊल काय? उपोषणच्या संदर्भामध्ये तुमची उद्या प्रकृती ढासळल्यावरती तर तुम्ही काय करणार पुढे? अजून लाक्षणिक उपोषण आहे का आमरण आहे? हे लाक्षणिक उपोषण।
एक दिवसीय उपोषण अखेरीस म्हणजे सरकारला किंवा वरच्या अधिकाऱ्याला समज पाहिल्या गावाची परिस्थिती काय. शासनाचे प्रतिनिधी तुम्हाला भेटा आले होते? शासनाचे प्रतिनिधी नव्हते कोणाकडे आले. त्यांचा काय फोन वगैरे? मग त्यांना माहिती आहे का तुम्ही बसल्यात ते? व्यवहार केलेला आहे त्यांना माहिती आहे. मग तुम्हाला असं म्हणायचे काय शासनाला काय गंभीर तर नाही राहिले नगरपालिकेची? काहीच नाही त्यांना गंभीर तर राहिल्याची. आमचं ते बघा तिथं पाठीमागं बोललेले ते खुर्ची होती प्रश्न चिन्ह आहे की माथेरानच्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी येत का नाही हाच मोठा प्रश्न. प्रतिनिधी संजय कदम रायगड जिल्हा.